राज्यातील गडदुर्गांचं जतन संवर्धन रक्षण व्हावं आणि गडावरील अतिक्रमण काढलं जावं यासाठी तीन मार्चला मुंबईत गडदुर्ग रक्षण महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाद्वारे राज्यात गडदुर्ग महामंडळाची स्थापना करण्याची मागणी होणार आहे राज्यातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी या महामोर्चात सहभागी होणार असल्याचं विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा ठेवाय शिवशंभूंच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गडदुर्गांची गेल्या काही वर्षात दयनीय अवस्था झाली आहे अनेक गडदुर्गांवर अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलंय शिवछत्रपतींचा वारसा जपायचा असेल तर गड किल्ल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तीन मार्चला मुंबईमध्ये गडदुर्ग रक्षण महामोर्चा निघणार आहे मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाची समाप्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं जाईल तसंच गडदुर्ग महामंडळाची स्थापना करण्याची मागणी केली जाणार आहे राज्यातील पस्तीस महत्त्वाच्या गडांवरील अतिक्रमण तातडीनं हटवावं अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या मोर्चात शिवशंभू प्रेमी गडदुर्ग प्रेमी आणि हिंदुत्ववाद्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देखील किशोर घाटगे यांनी केलं यावेळी मधुकर नाझरे प्रमोद सावंत यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते